तर आज आपण प्रॅक्टिस सेट 4.5 सॉल्व करूया. सो राईट डाऊन फर्स्ट एक्झाम्पल. विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 अँड 21 सो दॅट रिझल्टंट नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. सो राईट डाऊन दिस एक्झाम्पल. झालं लिहून? ओके, आता अशा एक्झाम्पलला कसं सॉल्व्ह करायचं? फर्स्ट एक्झाम्पल, तर त्यामध्ये तीन नंबर दिलेत. कोणकोणते? 12, 16 आणि 21, राईट? हेच दिलेत का? करेक्ट. आणि त्यांनी काय सांगितलंय की यामधनं एक नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर ते प्रपोर्शन मध्ये येतील. मग सोल्युशन मध्ये आपण मानूया, लेट एक्स कॅन बी सबट्रॅक्टेड from 12, 16 and 20. काय बनेल मग त्या नंबर्स? काय बनेल? 12 मधनं एक्स मायनस केला, 12 मायनस एक्स. 16 मधनं एक्स मायनस केला, 16 मायनस एक्स. 21 मधनं मायनस केला, 21 मायनस एक्स. आता ते प्रपोर्शन मध्ये झाले. प्रपोर्शन मध्ये झाल्यानंतर काय होतं की या मधल्या याचा स्क्वेअर हा या बाकीच्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन इतका येतो. मग कसं करणार आपण? कसं लिहिणार? तर आपण लिहिणार, मधला काय आहे 16 मायनस एक्स, तर त्याचा स्क्वेअर हा बाकी दोघांचा. दुसरा कोणता आहे? 12 मायनस एक्स आणि 21 मायनस एक्स. मग सांगा आपण ह्याला कसं सॉल्व्ह करतो? 16 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअरला. हे तुला माहित असेल, आपण 8 मध्ये पण केलं होतं, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तो कसा केला होता? ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, बरोबर.
मग तसंच करूया इथे पण. 16 चा स्क्वेअर, सांग किती आहे 16 चा स्क्वेअर. हॅलो, टू 56 मायनस 2 इंटू AB. आता इथं ए आहे 16, म्हणजे 2 इंटू 16 काय झाला तो 32, आणि एक्स ॲज इट इज, आणि लास्टला बीचा स्क्वेअर, तो ते येईल प्लस एक्स स्क्वेअर. त्यानंतर आता आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. मग आपण ते कसं सॉल्व करणार, 12 ने 21 ला मल्टिप्लाय करणार, नंतर 12 ने एक्सला मल्टिप्लाय करणार, नंतर या एक्सने 21 ला, आणि या एक्सने एक्सला. काय येईल मग, कर 12 इंटू 21 किती येते. हॅलो, ट्वेल्व इंटू 21, 225, नाही, आपल्याला काय करायचंय, 12 इंटू 21, 21 10 जा 210, आणि त्यामध्ये अजून परत 21 आणि 21, 42 ऍड करायचे. तुला नसेल येत तर मी तुझ्यासाठी सॉल्व करतो. आपल्याला पाढा कोणाचा येतो, 12चा येतो, 21 पेक्षा. मग इथे सॉल्व करूया, 21 इंटू 12, 12 वन जा 12, व्हेरी गुड, 252. 12 वन जा 12, 1 आला इथे, 12 टू जा 24, आणि 1 25, 252. तर आंसर आलं 252. नेक्स्ट 12 इंटू मायनस एक्स काय येईल, तो -12x. आता -x ने 21 ला, म्हणजे काय येईल तो -21x, आणि मायनस मायनस प्लस होतील, आणि एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. आता आपण इथं पाहिलं की इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे, तो जर राईट साईडला आला तर मायनस होईल, त्याच्यामुळं एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होतात. हे समजतंय का, हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. मग बाकीचं करूया आपण ऍडिशन सबट्रॅक्शन. 256 ॲज इट इज, -32x इज इक्वल टू 252, आणि या दोघांचं -12 आणि -21 किती होईल, सांग बर. किती येईल आन्सर, सोप आहे, दोन्ही पण मायनस आहेत, म्हणजे त्यांची ऍडिशन होईल आणि साइन मायनस येईल. तर 12 आणि 21, 33x. मग आता आपण 33 इकडच्या साइडला आणूया, यस. आज चॅटिंग वरच चालू आहे का आपलं लेक्चर. 33 आपण इकडच्या साइडला आणूया, आणि हे 256 आहे ते राईट साईडला आणूया, म्हणजे आपल्याला एकची व्हॅल्यू मिळेल. मग काय येईल, -32x
33x is equal to 252 आहेत अगोदर इथे, तर 252 मायनस 256, सांग मग किती येत आहे लेफ्ट साइडला? मायनस 32x प्लस 33x, चॅटिंग बघतोय मी. येस, वन म्हणजे फक्त एक्स राहील, वन एक्स एक्स. आणि आता याच किती येईल, 252 मायनस 256 किती? 252 मायनस 256 फोर, प्लस का मायनस? मायनस फोर, कारण 256 मोठा आहे ना आणि त्याला मायनस आहे ना, तर त्याच्यामुळे हे आलं आन्सर की हे सबट्रॅक्ट केल्यानंतर ते प्रोपोर्शन मध्ये येतील. म्हणजे पहिला नंबर काय बनेल, पहिला नंबर आपला होता 12, 12 मधनं एक्स मायनस केले, एक्स काय आहे, फोर आहे, म्हणजे काय झाला पहिला नंबर 8. दुसरा नंबर काय होता आपला 16, मायनस फोर केले त्यातनं, काय झाला तो 12. तिसरा नंबर काय होता 21, त्यातनं फोर मायनस केले आणि तो झाला 17. तर हे नंबर 8, 12 आणि 17 असतील तर प्रोपोर्शन मध्ये आहे, मग त्यासाठी आपल्याला मायनस फोर त्यामधन सबट्रॅक्ट करावं लागतं. म्हणजे मायनस म्हणजे काय होणार, ते प्लस होणार. तर मायनस मायनस प्लस म्हणजे काय होणार ते, एक मिनिट, आपण साइन त्याच्या प्लस होतील इथे का माहितीये, इकडे लक्ष दे. सपोज आपल्याला ते इकडे लिहितो मी, खाली येते त्याच्यामुळे इकडच्या साइडला. तर आपला पहिला नंबर होता 12 मायनस एक्स, आता इथे 12 होता मायनस आणि एक्सची व्हॅल्यू मायनस फोर आली. आता हे मायनस मायनस प्लस होणार इथे, म्हणजे त्याची व्हॅल्यू इथे 16, 8 नाही येत का, कारण मायनस मायनस प्लस होतो मल्टिप्लिकेशन मध्ये. त्यानंतर 16 मायनस एक्स म्हणजे 16 मायनस मायनस फोर म्हणजे तो आला 20, आणि तिसरा नंबर 21 मायनस एक्स म्हणजे 21 मायनस मायनस फोर म्हणजे तो आला 25. असे तीन नंबर असतील तर ते प्रपोर्शन मध्ये आहेत, मग त्यासाठी आपण मायनस फोर त्याच्यामध्ये सबट्रॅक्ट केला, म्हणजे ऍक्च्युली तो ऍड झाला मायनस मायनस प्लस. समजले? पण आपल्याला इथपर्यंतच विचारले, हे आपण टॅली करू शकतो की ते बरोबर आहे की नाही. समजले? सो राईट डाऊन.
ओके सेकंड एग्जांपल तुझ्यासाठी राइट डाउन. झालं लिहून काय आहे क्वेश्चन. इफ 28 मायनस एक्स इज द मीन प्रोपोर्शन प्रोपोर्शनल ऑफ 23 मायनस एक्स अँड 19 मायनस एक्स देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. सांग मग त्याला कसं सॉल्व करता येईल. आपल्याकडे 3 नंबर्स आहेत. तर मागच्या वेळेस तरी आपल्याला एक्स कन्सिडर करावा लागला. यामध्ये त्यांनी ऑलरेडी एक्स दिलाय. काय दिलंय पहिला 28 मायनस एक्स हा कुणाच्या मीन प्रोपोर्शनल आहे. 23 मायनस एक्स आणि 19 मायनस एक्स हा 23 मायनस एक्स आणि 19 मायनस एक्स यांच्या मीन प्रपोर्शनल आहे. आणि आपल्याला काय काढायचं आपलं त्यांनी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. मग सांग कसं आपण सॉल्व करू शकतो.
असेल का ते 28 मायनस एक्स ब्रैकेट स्क्वेअर इज इक्वल टू 23 मायनस एक्स इंटू 19 मायनस एक्स येईल का सर? मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण असंच केलं होतं ना. मग करूया सॉल्व. काय स्क्वेअर हा मधला नंबरचा करतो ना आपण. करूया मग त्यामध्ये काय येतं? ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ते आपल्याला करायचं. 28 स्क्वेअर किती येतो? 28 स्क्वेअर 28th square minus 2 into 28. So, kithi il? 56. X as it is. Plus. Kithi ala? 4 madhe takle ka?28 square 784. ओके पुढे राईट साइडला काय करावं लागेल आपल्याला? 23 ने मल्टीप्लाय करावं लागेल इथे 19 ला. सांग मग 23 into 19 किती येईल? 23 into 19 minus 23 into x 23x minus x into 19 minus 19x आणि minus x into minus x plus x square. सांग मग 23 into 19 किती आलं? 437 करेक्ट. सो फोर थ्री सेवन
पुढे कॅन्सलेशन करूया. काय काय कॅन्सल होईल? हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. आणि मग बाकीकडे आपण सिम्प्लिफाय करूया. 7 8 4 - 56 x = 4 3 7 - या दोघांची ऍडिशन होईल, ती किती येईल? 42 x. आता हे इकडे आणूया किंवा ते तिकडे नेऊया? हे न्यायला सोपे, कारण हे निगेटिव्ह जास्त आहे, त्यामुळे आपण काय करूया 56 तिकडे नेऊया आणि ह्या 437 ला लेफ्ट साइडला आणू. तर काय होईल ते? 7 8 4 - 437 = - 42 x +56 x. सांग मग यांची सबट्रॅक्शन आणि यांची ऍडिशन. आणि एक्स ओटी आता आपल्याला एक ची व्हॅल्यू काढायची म्हटल्यानंतर 247 / 14 येईल. करा मग डिव्हिजन. यांची सबट्रॅक्शन ही 247 नाही येणार, 347 येईल. व्यवस्थित कर. 784 - 437 तर यांची सबट्रॅक्शन येते 347 आणि यांना काय परत डिव्हिजन जात नाही, त्याच्यामुळं हीच येते एक्स ची व्हॅल्यू. So write down this answer.
सो थर्ड एग्जाम्पल फॉर यू, थ्री नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन हुज मेन प्रपोर्शनल इज 12 एंड द सम ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स इज 26, देन फाइंड दिस नंबर्स. डन. तर यामध्ये काय दिलं त्यांनी, जो मधला नंबर आहे तो काय दिलाय, 12. म्हणजे आपण काय करणार, 12 स्क्वेअर करणार. आणि दोन नंबर्स काय दिले त्यांचे, ऍडिशन 26. मग एका नंबरला आपण एक्स म्हणून कन्सिडर करणार. झाले लिहून. ओके. थर्ड एग्जांपल मध्ये काय दिलं त्यांनी, की तीन नंबर्स आहेत त्यातला मीन प्रोपोर्शनल म्हणजे मधला नंबर कोणता आहे, 12 आहे, तो ऑलरेडी त्यांनी दिलाय.
आणि दोन कडे जे आपल्याला फाइंड आउट करायचे, तर त्यांची ऍडिशन किती दिली त्यांनी, 26. ओके, तर आपण एक नंबर लेट एक्स बी फर्स्ट नंबर, एक नंबर आहे त्या सिरीज मध्ये, याला आपण एक्स कन्सिडर केलं, मग दुसरा काय होईल, वाय होईल. सपोज या दोघांची ऍडिशन किती येते, एक्स प्लस वायची 26 केली त्यांनी, म्हणजे वायची व्हॅल्यू किती येणार, वाय इज इक्वल टू 26 मायनस एक्स. म्हणजे वायच्या ऐवजी आपण काय घेऊ डायरेक्ट इथे, 26 मायनस एक्स. हे कळलं का? आणि मग आता काय करायचंय, तोच आपला कंटिन्यूड प्रोपोर्शनचा फॉर्म्युला, मधल्याचा स्क्वेअर. मधल्याचा स्क्वेअर काय येईल, 12 स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांच्या जे कडचे आहेत एक्स आणि 26 मायनस एक्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन. काय येईल ते, एक्स इंटू 26 मायनस एक्स. करूया मग, सांग मग 12 स्क्वेअर किती येतो. तोपर्यंत आपण एक्स ने मल्टिप्लाय करूया, तर ते येईल 26 इंटू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. किती आला 12 स्क्वेअर, 144. व्हेरी गुड. आता आपण हे सगळं लेफ्ट साइडला आणूया दोन्ही पण. काय होईल मग ते, अगोदर एक्स स्क्वेअर लिहूया, मायनसचा प्लस होईल, 26 प्लस आहेत तर ते मायनस 26 एक्स होईल, आणि 144 तसंच. आता आपल्याला हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं, काय आहे त्याच्यामध्ये, मल्टिप्लिकेशन ही 144 आली पाहिजे आणि ऍडिशन ही मायनस 26 आली पाहिजे. कोणते आहेत मग नंबर्स, सांग बरं. किती आवाज कमी येतो, चॅटिंग मध्ये टाक, चॅट बॉक्स मध्ये. ट्वेल्व आणि ट्वेल्व नाही ना, पण त्यांची ऍडिशन 24 येते ना, ऍडिशन आपल्याला 26 पाहिजे, मायनस 26. कसे पडतील फॅक्टर्स मग, मल्टिप्लिकेशन 144 आणि त्यांचे ऍडिशन 26.
18 इंटू 8 कर बरा 18 इंटू 8 18 आणि 8 दोघांना मायनस साइन सो पुट करूया इथे एक्स स्क्वेअर मायनस 18x मायनस 8x प्लस 144 इज इक्वल टू 0 26 च्या जागेवर आपण ते पुट केले आता कॉमन काढूया या दोघातनं काय कॉमन निघेल पहिल्या दोन मधनं आणि शेवटच्या दोन मधनं कॉमन काढायचे एटीन इंटू एटीन नाही 18 इंटू 8 तर यातनं कॉमन काढतो तेव्हा एक्स कॉमन निघेल आतमध्ये राहील एक्स मायनस 18 आणि इथे मायनस 8 कॉमन निघेल आतमध्ये राहील एक्स मायनस 18 इज इक्वल टू 0 इथे लिहितो मी मग काय येईल एका ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस 18 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस 8 इज इक्वल टू 0 मग आपण कसं लिहितो एक्स मायनस 18 इज इक्वल टू 0 ऑर एक्स मायनस 8 इज इक्वल टू 0 मी हे कट करून टाकतो आपण सॉल्व्ह केलेलं 144 चे फॅक्टर्स मग आपल्याला एक्स ची व्हॅल्यू किती येते एक्स जर 8 आणि 18 जर राईट साईडला नेले तर एक्स ची व्हॅल्यू येते 18 और एक्स ची व्हॅल्यू येते 8 बरोबर मग ते एक्स ची व्हॅल्यू आपण त्या आपल्या फॉर्म्युल्यात टाकूया जर 18 असेल तर काय येईल ती सिरीज एक्स जर 18 असेल वेन एक्स इज इक्वल टू 18 सिरीज काय येईल पहिला आहे एक्स म्हणजे काय येईल 18 12 आणि 26 मायनस 18 म्हणजे काय आला तो 26 मायनस 18 तो आला 8 ही आली पहिली सिरीज जर एक्स ची व्हॅल्यू जर 8 असेल तर काय येईल पहिली व्हॅल्यू एक्स म्हणजे तो आला 8 नंतर 12 ऍज इट इज आणि 26 मायनस एक्स आता इथे एक्स काय आहे 8 म्हणजे ते येईल 18 म्हणजे ती सिरीज काय येईल आयदर ही येईल किंवा ही येईल समजलं सो राईट डाऊन
ओके, सो नेक्स्ट थ्री एग्जांपल्स होमवर्क फॉर यू, क्वेश्चन नंबर 4, 5, 6।